स्वर्गीय आबासाहेब उत्तमराव बेडेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या पनवेल येथील लाईफलाईन नर्सिंग स्कूलमध्ये परिचारिका दिन आणि ANM 16 बॅचचे तर JNM पहिल्या बॅचचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे झाले. यावेळी परिचारिका दिनानिमित्त शपथ देऊन सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. मागील वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी उपस्थित राहून परिचारिका दिनाचे महत्त्व सांगितले. यावेळी माजी नगरसेविका दर्शना भोईर, व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष प्रकाश पाटील, व्यवस्थापकीय अध्यक्ष जयश्री पाटील, अभिजित म्हस्के, केतकी पाटील म्हस्के, अजिंक्य पाटील, जान्हवी पाटील, पराग बेडसे आदी जण उपस्थित होते. मॅडम आहेत की त्यांनी आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तुमच्यापैकी जसे आपण डॉक्टरांना देव समजतो तसेच ह्या ज्या समोर बसलेल्या जेवढ्या नर्स आहेत त्या सुद्धा देवच आहेत, देव समानच आहेत. कारण जिथे डॉक्टर काळजी घेतात तितकीच काळजी या नर्स घेतात. आता हॉस्पिटलमध्ये मधून जेव्हा आम्ही घरी जातो बरे होऊन तेव्हा मला आठवण येते ती नर्सची. कारण घरी गेल्यावर घरचे लोक असतात त्यांच्या कामाच्या कामात ते तेवढे लक्ष नाही घालत तितके लक्ष हे नर्स घालतात की तुमचा टाइम टू टाइम औषध देणार. कधी कधी जो कोमात जातो त्याला ह्या नर्सेस लहान बाळासारखं म्हणजे लहान मूल असू देत नाही तर ज्येष्ठ नागरिक असू देत त्यांना बाळासारखं ज्यूस असू देत किंवा काय लिक्विड कोणतंही ते आपण बाळासारखं त्या देत असतात. म्हणून मी जास्त प्राधान्य या नर्सला देते की त्या लहान बाळासारखे जितके काळजी घेतात तितके डॉक्टर पण घेतात पण डॉक्टरपेक्षाही जास्त ह्या नर्स घेत असतात. कारण डॉक्टरांना अनेक पेशंट असतात तर ते पेशंटच्या मागे असतात आणि जे ऍडमिट पेशंट असतात त्यांना सांभाळणाऱ्या म्हणजे या नर्स.